नगरमधील होम मेमोरियल चर्च येथे गुड फ्रायडे निमित्त मोठ्या भक्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. पवित्र बायबलमधून प्रवचन देण्यासाठी पुणे येथील यांना रेव्हरंड ललित साळवे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताचे क्रूसवरील सप्तोद्गार यावर यांनी मंडळींनी संदेश दिला. यावेळी चर्चचे सेक्रेटरी जॉन्सन शेक्सपियर यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं. आज उत्तम शुक्रवार हा ख्रिस्ती समाजाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. प्रभू येशू ख्रिस्ताने अखिल मानव जातीसाठी आपलं बलिदान त्या क्रुसावरती दिलेलं आहे आणि आपलं पवित्र रक्त सांडलेलं आहे. हे पवित्र रक्त त्याने फक्त ख्रिस्ती समाजासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी सांडलेलं आहे. संपूर्ण जगाला पापातून मुक्तता मिळावी, त्यांचं तारण व्हावं आणि त्यांना स्वर्गीय राज्य मिळावं यासाठी परमेश्वराने दिलेले हे महान बलिदान आहे. आजचा दिवस हा खरोखर संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जगामध्ये ज्यावेळेस पाप वाढलं त्या पापाचा अंत व्हावा, पापातून मानवाला मुक्तता मिळावी यासाठीच ज्या परमेश्वराने या सृष्टीची निर्मिती केली, जो मानव घडवलेला आहे त्या मानवाला या पापातून मुक्त करण्यासाठी, त्याला मोक्ष मिळण्यासाठी जे बलिदान द्यायचं होतं ते बलिदान परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तो जगाचा तारणारा, त्याने आपलं स्वतःचं पवित्र रक्त त्या क्रूसावरती सांडून संपूर्ण मानवजातीला पापमुक्त केलेलं आहे आणि तारणाचा मार्ग दाखवून स्वर्गीय राज्य त्यांना प्राप्त करण्याचा मार्ग दाखवलेला आहे. जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि त्यांनी दिलेले जे वचन नीती नियम आहेत त्या नीती नियमांचं पालन करतो त्याला स्वर्गीय राज्य प्राप्त होणार असं परमेश्वराने अभिवचन पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे आणि तेच औचित्य साधून त्याचं स्मरण म्हणून आज संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी चर्चेस आहेत त्या ठिकाणी आज हा उत्तम शुक्रवार साजरा केला जातो आणि परमेश्वराने क्रूसावर जाताना जे 7 महत्त्वाचे शब्द उच्चारले की हे बापा यांना क्षमा कर कारण हे काय करीत आहेत त्यांना समजत नाही, हे जे महत्त्वाचे 7 सप्तोद्गार आहेत हे त्यांनी मानवाच्या उन्नतीसाठी, मानवाच्या प्रगतीसाठी आणि तो देव आहे हे सिद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी उद्गारलेले आहे. म्हणून आज या ठिकाणी होम मेमोरियल चर्चमध्ये पुणे या ठिकाणी येऊन रेव्हरंड ललित साळवे देवाचे सप्तोद्गारावर प्रवचन देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी देखील त्यांच्या वचनातून हा संदेश आजच्या या उपस्थित सर्व ख्रिस्ती समाजाला दिलेला आहे आणि म्हणून आजचा दिवस आम्ही प्रत्येकानं गांभीर्याने आणि अत्यंत महत्त्वाने घेतला पाहिजे. धन्यवाद. या भक्तीच्या अध्यक्षस्थानी मुख्य धर्मगुरू रेव्हरंड PG मकासरे होते तर भक्तीचं संचलन रेव्हरंड विद्यासागर भोसले यांनी केलं. सदर भक्तीची व्यवस्था होम मेमोरियल चर्चचे कार्यकारिणी सदस्य खजिनदार NB जाधव, असिस्टंट सेक्रेटरी मिलिंद भिंगार दिवे, महेंद्र भोसले, संतोष जाधव, फ्रँकलिन शेक्सपियर, शामराव भिंगार दिवे, विजय अंधारे, ऑल्विन शेक्सपियर, वसंत कांबळे, राजेश चाबुकस्वार, सॅम्युअल तिजोरे, संदीप पारध आदींनी केली. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.